सध्या देशभक्तीचं नवं वारं आलंय चीनच्या मुजोरपणामुळे आता सर्वत्र स्वदेशी उत्पादन वापरण्याचा आग्रह होतोय कोरोनाच्या काळापासून आपल्या पंतप्रधानांनी देखील आत्मनिर्भर होण्याचा नारा दिला भारतीय उद्योजकांनी बनवलेल्या वस्तू आणि सेवा वापरा असा आग्रह धरला जाऊ लागला नेमकं असं स्वातंत्र्यापूर्वी देखील झालं होतं स्वदेशी वस्तू म्हणजे देशभक्ती हे सगळे नेते सांगत होते आणि या स्वदेशी ब्रँड्समध्ये सगळ्यात अग्रेसर होते ते म्हणजे ओगलेंचे प्रभाकर कंदील सध्याच्या सातारा सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर असलेलं औंध संस्थान राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथले श्रीमंत बाळासाहेब भवानराव प्रतिनिधी औंध सारख्या छोट्या दुष्काळी संस्थानाचा हा राजा पण त्यांनी केलेल्या कार्याची दखल स्वतः गांधीजींनी घेतली होती इतका हा मोठा माणूस त्यांनी आपल्या प्रजेला आपलं कुटुंब समजलं शाळा वसती गृह काढली आणि तिथे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं पुरोगामी विचारांचा वारसा चालवला अस्पृश्यता बंद केली संगीत नाटक चित्रकला याला राजाश्रय दिला कैद्यांना सन्मानाने जगण्याची दुसरी संधी मिळावी म्हणून खुलं कारागृह बनवलं कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्याच्याही दहा वर्ष आधी आपल्या राज्य कारभाराची सूत्र प्रजेच्या हाती सोपवली असा हा कर्मयोगी राजा याच राजाचं आणखी एक कार्य म्हणजे त्यांनी आपल्या राज्यात सबंध देशाला स्वावलंबी बनवतील असे उद्योग निर्माण होण्यास प्रेरणा दिली किर्लोस्करांचा नांगर कारखाना औंध संस्थांच्या औंधच्या दुष्काळी प्रदेशात अनेक बेरोजगार काम दिलं वाडी औंध संस्थांमध्ये एक शिक्षक होते नाव प्रभाकर पंत ओगले चाळीस वर्ष त्यांनी ज्ञानदानाचं काम इमाने इद्वारे केलं पण आपल्या मुलांनी मात्र नोकरी न करता स्वतंत्र व्यवसाय करावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती राष्ट्रीय वृत्तीचं आणि उद्योग जगतेचं बीज त्यांनीच आपल्या मुलांमध्ये पेरलं वडिलांची इच्छा लवकरच मुलांनी पूर्णही केली प्रभाकर पंत आणि पार्वतीबाई ओगले या जोडप्याला आठ मुलगे गुरुनाथ श्रीपाद गंगाधर शंकर नरहर दिगंबर व्यंकटेश आणि अवधूत यातले गुरुनाथ हे लहानपणापासूनच हुशार होते त्यांना मुंबईच्या सुप्रसिद्ध विक्टोरिया जुबली म्हणजेच आजचं वीर माता जिजाबाई या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवून देण्यात आलं होतं गुरुनाथ यांनी तिथे पहिल्या क्रमांकाने एल एम शिक्षण पूर्ण केलं पुढे ते बार्शीच्या लक्ष्मी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये काही काळ प्रमुख अध्यापक होते स्वतंत्र व्यवसायातल्या अपयशामुळे गुरुनाथांनी किर्लोस्कर बंधूंच्या कारखान्यात अभियंत्याची नोकरी पत्करली किर्लोस्करांनी या तरुणाची कर्तबगारी ओळखली आणि त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत केली एकोणीसशे तेरा सालच्या नोव्हेंबर महिन्यात वीरखड्याच्या माळावर एका छोट्याशा झोपडीत गुरुनाथ आणि श्रीपाद ओगले बंधूंनी दहा पाऊंड काच वितळून आपल्या नवीन उद्योग सुरू केला दूरदृष्टीच्या औंच्या महाराजांनी त्यांना जागा दिली आणि ओगलेवाडीची निर्मिती झाली हाच तो जगप्रसिद्ध ओगले कारखाना कार सुरुवातीला इथे बांगड्या बनवल्या जात असत पण गुरुनाथ ओगले यांची महत्वाकांक्षा शिष्यवृत्तीच्या बळावर ते काच उत्पादनाच्या उच्च शिक्षणार्थ विलायतेच गेले इंग्लंड मधल्या शेफिल्ड इथल्या अभ्यासानंतर वर्षभरात त्यांनी अमेरिकेला प्रयाण केलं तिथल्या पीटर्सबर्ग विद्यापीठात काच निर्मितीच्या तंत्राचा अभ्यास केला यातून त्यांना आपल्या कारखान्यात कंदील निर्मिती करता येईल याची कल्पना सुचली एकोणीसशे बावीस साली ते स्वदेशी परतले इथे आल्यावर त्यांनी आपल्या कारखान्याचा जम बसवला कंदील निर्माण करण्यासाठी भांडवलापासून कारखान्याची तयारी केली आणि लगेचच दोन वर्षात या कारखान्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री खरेदी करण्याकरता ते जर्मनीला गेले तिथून पुन्हा भारतात परतल्यावर एकोणीसशे पंचवीस ते सव्वीस पासून कंदिलांचं उत्पादन त्यांनी सुरू केलं आयुष्यभर खस्ता खाऊन ज्यांनी त्यांना वाढवलं अशा वडिलांच्या नावे या कंदिलाची निर्मिती केली गेली विजेचे दिवे अजूनही भारतीयांच्या स्वप्नातच होते गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या घरात कंदीलच उजेड पाडायचा भारतात ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळालीच नव्हती त्यामुळे कंदील युरोपातून मागवले जायचे भारतात जे थोडेफार कंदील बनायचे त्यांना मागणीच नव्हती ओगलेंनी आपल्या काच कारखान्यात बनवलेला प्रभाकर कंदील परदेशी बनावटीच्या आधुनिक कंदिलांच्या तोडीस तोड होता एवढंच काय तर किंमत आणि दर्जा याची तुलना केल्यास प्रभाकर कंदील जास्त चांगला होता आता प्रश्न उरला होता मार्केटिंगचा त्या काळी ही परदेशी तेच उत्तम हीच संकल्पना बहुतांश लोकांमध्ये दृढ झाली होती हा गैरसमज मोडून काढणं हे गुरुनाथ ओगलेंच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं त्यांनी कल्पकतेने यावर मात सुद्धा केली गुरुनाथ ओगले हे लोकमान्य टिळकांचे मोठे भक्त होते खुद्द टिळकांनी त्यांच्या ओघलेवाडीच्या कारखान्याला पूर्वी भेट दिली होती त्यांनी वीस वर्षांपूर्वी दिलेल्या स्वदेशीच्या हाकेला आपल्या कंदिलाशी जोडायचा विचार ओघलेंच्याही आपल्या सत्याग्रहाबरोबर स्वदेशीचा पुरस्कार सुरू केला काँग्रेसच्या आंदोलनात विदेशी कपड्यांची होळी केली जाऊ लागली औंचा राजा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा समर्थक होता गांधीजींशी त्यांचं मित्रत्वाचं नातं होतं गुरुनाथ ओगलेंनी हेच सूत्र आपल्या मार्केटिंगमध्ये वापरलं ओगले आपल्या कंदिलाच्या जाहिरातीत सांगत होते खरे देशभक्त असाल तर प्रभाकर कंदील वापरा प्रभाकर कंदील कोणत्याही विदेशी कंदिलाच्या दिखाऊ आणि टिकाऊपणात खात्रीने तोंडात मारतो असाही यात उल्लेख होता प्रभाकर कंदील अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाले फक्त औंध संस्थान नाही तर महाराष्ट्रभर आणि देशभर प्रभाकर कंदील फेमस झाला औंध सारख्या छोट्याशा संस्थांमध्ये तयार झालेला कंदील परदेशातही निर्यात केला जाऊ लागला कंदिलाचा ब्रँड असतो हे ओगलेंनी भारताला शिकवलं प्रभाकर कंदिलाच्या यशानंतर ओगलेंनी प्रभाकर स्टो ही बनवला आणि तोही तितकाच यशस्वी ठरला सायकली आणि विजेचे पंखे यांच्या उत्पादनाच्या योजनाही गुरुनाथांनी आखल्या होत्या तथापि त्या साकार होई शकल्या नाहीत पूर्वीचे त्रावणकोर आणि श्रीलंका इथल्या सरकारांशी काच कारखाने सुरू करण्याबद्दल त्यांनी वाटाघाटी करून एकोणीसशे बेचाळीस साली प्रत्यक्ष कारखान्यांची उभारणी केली दुसऱ्या महायुद्धात ओगलेवाडीतून टाटा कंपनीला मोठ्या प्रमाणात काच बाटल्यांचा पुरवठा केला जाऊ लागला आपल्या कारखान्यांमधून ओगलेनी हजारो लोकांना रोजगारही मिळवून दिला खुद्द भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू या कारखान्याच्या भेटीसाठी आले होते तथापि प्रभाकर कंदिलांची निर्मिती ही गुरुनाथांची सर्वात महत्वाची कामगिरी समजली जाते ग्रामीण भागात विजेचा प्रसार झाला नव्हता अशा त्या काळात हा कंदील म्हणजे एक अभूतपूर्व आणि तर क्रांतिकारक अशी वस्तू होती सूर्यास्तानंतर सर्वच व्यवहार ठप्प व्हायचे अशा त्या काळात या कंदिलाने सर्वसामान्य माणसांचं जीवन खूपच सुसह्य केलं देशात अनेकांच्या घरात पहिला दिवा प्रभाकर कंदिलाचा लागला आज आपल्यापैकी अनेकांना याचं नाव ठाऊक नसण्याची शक्यता आहे मात्र आपल्या आधीच्या कित्येक पिढ्या या कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करून मोठ्या झाल्या हे मात्र खरं खऱ्या अर्थाने स्वदेशी आणि देशभक्तीचं प्रतीक असलेला प्रभाकर कंदील आजही या पिढ्यांच्या आठवणीच्या कप्प्यात आपली जागा राखून आहे हे, हे नक्की ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका